सध्या लंपी या जनावरांच्या संसर्गजन आजाराने राज्यात चांगलेच थैमान घातले आहे. अशातच यावर प्रतिबंध कसा करावा हे शिकण्यासाठी मारुतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी शुभम पिंपळकर व संकेत डवरे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत लंपी या आजारांची माहिती मिळवली आहे. शेतीकामासाठी पशुधनाची काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. सध्या लंपी या आजाराने तोंड बाहेर काढले असता विद्यार्थ्यांनी या आजाराची पार्श्वभूमी, त्याच्यावरील उपाय, त्याची लक्षणे, त्याच्यावर कोणत्या प्रकारची औषधे प्रभावी ठरत आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ही माहिती मिळवली आहे. प्रतिनिधी अमोल सांगानी, महाराष्ट्र टाइम्स 1, यवतमाळ. मी प्राध्यापिका स्नेहल प्रकाशराव लोखंडे मारुतराव वादाफळे कृषी महाविद्यालय येथे दुग्ध तंत्रज्ञान या विभागामध्ये कार्यरत आहे. सध्याच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आमच्या कृषी महाविद्यालयाच्या 7व्या सत्राच्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाने कृषी कार्यानुभव कार्यक्रम हे घरूनच करण्यास मुभा दिलेली आहे. तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये आमच्या कॉलेजचे विद्यार्थी हे शहरालगतच्या ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांना विविध विषयाची माहिती पोहोचवत आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या लंपी या आजाराने तोंड बाहेर काढलेले आहे. लंपी हा एक स्किन डिसीज आहे, जनावरांना होणारा हा एक आजार आहे. तो आजार कमीत कमी कालावधीमध्ये सुद्धा कंट्रोल करण्यात येऊ शकतो अशाबद्दलची भरपूर काही माहिती ही आमच्या विद्यार्थ्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे जाऊन प्रात्यक्षिक रूपातून जाणून घेतलेली आहे व ती परिपूर्णपणे ती माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत ते सध्या पोहोचवत आहे. धन्यवाद.